नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? मी आकाश कोडे स्वागत करतो तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गुरुराज कॉमर्स एक पाऊल मराठी विद्यार्थ्यांकडे। मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलसाठी नवीन असाल कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर सुद्धा करा। सुरू करूया मित्रांनो, आज आपण जो काही व्हिडिओ घेऊन येत आहे त्याला। तर आजचा व्हिडिओ हा वर्ग 12वीच्या विद्यार्थ्यांसाठीचा आहे आणि वर्ग 12वा वाणिज्यच्या विद्यार्थ्यांसाठीचा असणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आज पाहायला मिळणार प्रकरण क्रमांक 6, ज्याचं नाव आहे भागीदारीचं विसर्जन। या भागीदारीचं विसर्जन या प्रकरणात आजचा व्हिडिओ आपला आधारित आहे, तो म्हणजे दिवाळखोर किंवा नादार भागीदार जेव्हा होतो आणि त्यावेळेस विसर्जनाची कंडिशन असेल तर त्याच्या होणाऱ्या किर्द नोंदीवर आधारित हा व्हिडिओ आहे। त्यामुळे तुम्हाला या व्हिडिओमध्ये ज्या काही त्या किर्द नोंदी आहेत त्या व्यवस्थित समजून दिला जाईल, त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत तुम्ही बघा, तुम्हाला नक्की काही समजायला येणार आहेत, ठीक आहे? आणि आवडल्यास नक्की लाईक करा। बघूया कन्सेप्ट काय आहेत। दिवाळखोर किंवा नादार झाल्यास भागीदाराच्या ज्या काही किर्द नोंदी आहे ह्या समजून घ्यायच्या आधी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही माझा याच्या अर्थाच्या बाबतीतला, म्हणजे प्रस्ताविक जो काही माझा व्हिडिओ आहे, जसं दिवाळखोर म्हणजे काय किंवा नादार म्हणजे काय, म्हणजे दिवाळखोर भागीदार कोणाला म्हणतात, त्यानंतर सक्षम भागीदार कोणाला म्हणतात, तर ह्या सर्व गोष्टीवर आधारित आम्ही एक व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तो तुम्ही कृपया पाहून घ्या। त्याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही वरती जे आय बटन पाहतात त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला दिसणार आहे, तो पहिल्यांदा तुम्ही बघून घ्या। तो बघितल्यानंतर याला तुम्ही बघू शकता आणि ह्या व्हिडिओला व्यवस्थित सर्व शेवटपर्यंत बघा, सर्व कन्सेप्ट क्लिअर होणार। तर सुरू करूया त्या आपल्या नोंदीला। तर नोंदी करत असताना लक्ष असलं पाहिजे आपलं की जेव्हा कधी आपण कुठल्याही भांडवलाबद्दल बोलत असतो तर त्या भांडवलाच्या पहिले दोन पद्धती आहे। समोर तुम्हाला नोंदीमध्ये भांडवल खाते शब्द एक तर नावे होईल जमा होईल असं तुम्हाला दिसणार आहे, तर त्या भांडवलाच्या दोन पद्धती आपण पहिल्या प्रकरणात शिकलेलं आहे। तर त्या भांडवलाच्या दोन पद्धती आहे, एक म्हणजे स्थिर भांडवल पद्धत आणि दुसरी म्हणजे अस्थिर भांडवल पद्धत। तर या स्थिर भांडवल पद्धतीमध्ये आपण पाहिलं होतं की स्थिर भांडवल पद्धतीमध्ये चालू खात्याला उघडलं जाते आणि अस्थिर भांडवल पद्धतीमध्ये चालू खात्याला अजिबातही उघडलं जात नाही। सर, हे तुम्ही कशासाठी घेताय? कारण समोरच्या ज्या नोंदी येत आहे त्या नोंदीमध्ये तुम्हाला कुठे चालू खाते दिसेल, कुठे भांडवल खाते दिसेल। तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की गणित जे जेव्हा कधी चालू खात्यावर तुम्हाला नोंद दिसेल त्यावेळेस तुम्ही स्थिर भांडवल पद्धतीचा वापर करताय असं त्याचा अर्थ होते, आणि जेव्हा कधी तुम्हाला चालू खाते दिसत नाही नुसतं भांडवल खाते दिसते तेव्हा तुम्ही अस्थिर मध्ये आहे, हा तुम्हाला काय करायचा आहे म्हणजे व्यवस्थित विचार करून ठेवायचा आहे, राईट? आय होप तुम्हाला ही गोष्ट लक्षात आली असेल। मित्रांनो, सुरू करूया आपण आता या आपल्या येणाऱ्या सर्व नोंदीला। तर बघा, स्थिर आणि अस्थिर भांडवल पद्धतीच्या आधारे आता जे काही आपण डिस्कशन केलं तर त्यामधली जी पहिली पद्धत आहे स्थिर भांडवल पद्धत, त्याच्या आधारे आपल्याला आता नोंदी बघायच्या आहेत। तर पहिल्यांदा बघा, स्थिर भांडवल पद्धतीमध्ये प्रत्येक भागीदाराचं स्वतंत्र चालू खाते तयार केले जाते। सरळ शब्दामध्ये मला असं तुम्हाला सांगायचं आहे, जितकं काही भांडवलामध्ये आपण प्लस मायनस करत होतो ना, तर ते सर्व प्लस मायनस या चालू खात्यात केलं जात असते, ठीक आहे? तर बघा, सर्व प्रकारच्या समायोजना चालू खात्यात केल्या जातात, त्यानंतर चालू खात्याची जे काही शिल्लक आहे ते भागीदाराच्या भांडवल खात्याला पाठवली जाते। म्हणजे भांडवल खात्याच्या आधी आपल्याला पहिल्यांदा चालू खाते तयार करायचं आहे, त्याच्यावर काही ना काही रक्कम येईल आणि ती रक्कम आपल्याला चालूची शिल्लक भांडवलात पाठवायची आहे, ठीक आहे? तर बघा, नोंद बघा आता, पहिली नोंद लेखांकीय पद्धतीमध्ये आपल्याला नोंदी बघा। दिवाळखोर किंवा नादार भागीदाराच्या चालू खात्याची शिल्लक त्याच्या भांडवल खात्याला आपल्याला स्थानांतरित करायचे आहे। लक्ष असू द्या कोणाबद्दल सांगितलेलं आहे, दिवाळखोर किंवा नादार भागीदाराची जे काही शिल्लक आहे कोणत्या खात्याची, चालू खात्याची, त्याला आपल्याला चालूच्या शिल्केला भांडवलाच्या खात्यामध्ये पाठवायचं आहे, ठीक आहे? तर याची नोंद बघा काय होणार। तर सगळ्यात पहिल्यांदा ज्या गोष्टीला आपण पाठवत आहोत ते नावे होणार, म्हणजेच चालू खात्याची शिल्लक पाठवत आहोत म्हणून भागीदाराचं जे काही चालू खाते आहे ते नावे करण्यात येईल। दिवाळखोर भागीदाराचं चालू खाते नावे करण्यात येईल आणि आपण जिथे पाठवत आहोत आपण पाठवत आहोत भांडवल खात्याला, म्हणून दिवाळखोर किंवा नादार भागीदाराचं भांडवल खाते हे जमा केलं जाईल। मी परत एकदा सांगत आहे, चालू खात्याची शिल्लक आहे म्हणून चालू खाते नावे होत आहे आणि पाठवत आहोत भांडवल खात्याला म्हणून भांडवल खाते जमा होत आहे। आय होप तुम्हाला हे नोंद जी आहे स्थानांतर केल्याची ते लक्षात आली असेल। त्याच्यानंतर दुसऱ्या नोंदीकडे जाऊया आपण। दुसरी नोंद बघा, आपल्याला सांगितलेली आहे की दिवाळखोर किंवा नादार भागीदाराच्या चालू खात्यावरील न्यूनतम तूट सक्षम भागीदाराच्या भांडवल खात्याला त्यांच्या नफा तोटा विभाजनाच्या प्रमाणात स्थानांतरित करायची आहे। आता परत एकदा, हे जे तूट वगैरे कन्सेप्ट आहे ही कन्सेप्ट ऑलरेडी आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेली आहे। तर तूट म्हणजे काय असते बघा, लक्षात घ्या की भांडवल खात्याचे तुम्ही बनवत असता तर त्या भांडवल खात्यामध्ये जे काही नावे बाजू असते भागीदाराची ती जास्त असते, म्हणजे नावेची टोटल हे जास्त असते, तर तो फरक नावेचा फरक आपण जमा लिहित असतो, तर तो जो येणारा फरक आहे दिवाळखोरीच्या परिस्थितीमध्ये त्याला आपल्याला काय म्हणायचं आहे, तूट असं म्हणायचं आहे, ठीक आहे?
तर ही तूट याच्याबद्दल ऑलरेडी डिस्कस केलेला आहे मागच्या व्हिडिओमध्ये, तुम्ही तो पाहू शकता. ठीक आहे, तर या असणाऱ्या तूटला आपल्याला काय करायचं आहे, सक्षम भागीदारामध्ये काय करायची आहे, ती तूट स्थानांतरित करायची आहे किंवा सक्षम भागीदारांना, भागीदारांचं जे काही भांडवल खाते आहे तर त्यामध्ये त्याला पाठवायचं आहे. तर लक्षात असू द्या, कोणत्या भागीदाराची आपण तूट पाठवत आहोत, नादारची जे काही येणारी रक्कम आहे, जे काही येणारी तूट आहे ते आपण सक्षम लोकायले पाठवत आहोत. म्हणजे सरळ शब्दात, जो व्यक्ती नादार झाला त्याचा भार उचलण्याचं काम हे सक्षम भागीदार करत आहे. ठीक आहे, तर हे आपल्याला याच्यात बघायचं आहे. म्हणून नोंद बघा कशी होणार, सक्षम भागीदाराचं भांडवल नावे आणि नादार भागीदाराच्या भांडवल खात्याला, म्हणजेच नादार भागीदाराचं भांडवल खाते जे काय होईल, जमा होईल. आता हे असंच का, कारण मी आताच बोललो का, नावे बाजू जास्त असते आणि फरक जमा बाजूला भांडवलाला लिहायचा असतो, म्हणून तुम्हाला इथे तुम्हाला नादार भागीदाराचं भांडवल जमा दिसत आहे. का बरं, कारण जो येणारा रक्कम आहे, तूट जे आहे ते आपण त्याच्या जमाला दाखवत असतो, म्हणून इथे त्याचं जमा होऊन आहे. आणि हे कोणाला आपण स्थानांतरित करताव, सक्षम भागीदाराला. म्हणून त्या नादार भागीदाराच्या भांडवलामध्ये सक्षम भागीदारांचे नाव आपल्याला लिहायचे आहे, कोण्या साईडला, जमाला. म्हणून अशी नोंद झालेली आहे, सक्षम भागीदाराचं भांडवल खाते नावे आणि नादार भागीदाराचं भांडवल जमा. तर टिपा राहील नादार भागीदाराची तूट स्थानांतरित केल्याबद्दल. थर्ड नंबरची नोंद बघा, सक्षम भागीदारांच्या चालू खात्याची शिल्लक त्याच्या भांडवल खात्याला पाठवायच्याबद्दल. म्हणजे सरळ शब्दात बघा, अगोदरच्या दोन नोंदी दिवाळखोर किंवा नादार भागीदाराच्या संबंधित असणाऱ्या होत्या. आता सक्षम लोकांचं काय होईल, भांडवल खाते आपण जेव्हा बनवणार तर अशा वेळेस त्यांच्या भांडवलाची काय होणार, जे काही सक्षम भागीदार जे आहे त्यांची चालू खात्याची शिल्लक भांडवलावर आपल्याला पाठवायची आहे. मला असं म्हणायचं की चालू खाते आपण त्या सक्षम लोकांचं बनवणार आणि चालू खात्यावर काही ना काही त्याची शिल्लक येणार, तर ती शिल्लक आपल्याला भांडवलात पाठवायची आहे. ठीक आहे, चालूची शिल्लक भांडवलात पाठवत आहोत. तर बघा, सक्षम लोकांची असल्यामुळे सक्षमचं चालू नावे होईल आणि सक्षमचंच भांडवल जमा होईल. तुम्ही जर पहिल्या नोंदीकडे थोडंसं बघितलं तर पहिल्या नोंदीचं आणि या नोंदीचं कनेक्शन तुम्ही लावू शकता. पहिल्या नोंदीमध्ये काय होतं, दिवाळखोर लोकांच्या चालूची शिल्लक भांडवलात पाठवत होतो, आता काय करत आहो, सक्षम लोकांच्या चालूची शिल्लक भांडवलात पाठवत आहो. ठीक आहे, म्हणजे अगोदरच्या ज्या दिवाळखोरचं चालू झालं होतं, आता सक्षमचं चालू होत आहे. अगोदर दिवाळखोर लोकांचं भांडवल जमा झालं होतं, आता सक्षमचं भांडवल जमा होत आहे. ठीक आहे, आय होप तुम्हाला थर्ड नंबरची नोंद सुद्धा लक्षात आली असेल. समोरच्या नोंदीकडे जाऊ, सक्षम भागीदाराच्या भांडवल खात्याची अंतिम देवाणघेवाण पूर्ण केल्याबद्दल. म्हणजे सरळ शब्दामध्ये रोख वगैरे दिल्याची नोंद आहे ही वाली. ठीक आहे, तर बघा, सक्षम भागीदारांच्या भांडवल खात्याची अंतिम देवाणघेवाण पूर्ण करणे म्हणजे एक प्रकारची त्यांना रोख दिल्यासारखी आहे. तर बघा, सक्षम भागीदाराचं भांडवल खाते नावे आणि रोख किंवा बँक खात्याला, असं म्हणजेच रोख किंवा बँक खाते आपल्या जमा होत आहे, तर ही रक्कम त्यांच्या नावे बाजूला दिसेल. जे काही शिल्लक आपण लिहित असतो तर त्याला आपल्याला शेवटच्या शिल्केला रोख किंवा बँक असं नाव द्यायचं आहे. म्हणून इथे नोंद झालेली आहे, सक्षम भागीदाराचं भांडवल नावे, रोख किंवा बँक खाते जमा. आणि आपण इथे लिहित आहोत, रोख रक्कम देऊन खाते त्यांचं बंद केल्याबद्दल. बंद केल्याबद्दल म्हणजे ही संतुलित रक्कम राहील आणि त्या रकमेला आपण रोख लिहिणार. सरळ शब्दात लक्षात ठेवायचं आहे का, सक्षम भागीदारांसाठी रोख किंवा बँक आपण लिहिणार आहोत त्यांच्या येणाऱ्या शेवटला शिल्केला, आणि दिवाळखोर जो काही भागीदार असतो त्यांच्यासाठी आपण सक्षम लोकांची नावं लिहिणार आहोत. ठीक आहे, ही गोष्ट तुम्हाला आता जरी समजण्यास कठीण जात असली तरी उदाहरणात गेल्यावर सर्व क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, त्यानंतर आहेत दुसरी पद्धत, ती म्हणजे अस्थिर भांडवल पद्धत. या पद्धतीमध्ये तुम्हाला लक्षात असं ठेवायचं आहे की याच्यात चालू खाते उघडलं जात नाही, म्हणून याच्यात चालू नावाचा शब्द येणार नाही. ठीक आहे, बघा, सर्व समायोजना या भांडवल खात्यात केल्या जातात आणि त्या समायोजना करून दिवाळखोर किंवा नादार भागीदाराच्या भांडवलावरची जे काही तूट आहे किंवा न्यूनता आहे ते सक्षम लोकायले त्यांच्या भांडवलाचे जे काही त्यांचं ठरलेलं प्रमाण असेल, नफातोटा विभाजनाचं प्रमाण असेल, त्यांच्या प्रमाणात स्थानांतरित केली जाते. सरळ शब्दात ही जी नोंद तुम्हाला इथे दिसत आहे ही स्थानांतरणाची नोंद आहे. कोणत्या गोष्टीला स्थानांतरित करत आहोत आपण, न्यूनता किंवा तूटला आपण स्थानांतरित करत आहोत. ठीक आहे, कोणाची तूट आपण स्थानांतरित करत आहोत, दिवाळखोर व्यक्तीची तूट सक्षम भागीदाराले काय करत आहोत, स्थानांतरित करत आहोत. ठीक आहे, आणि इथे जमाच का झालं, कारण जे तूट आहे हे जमा बाजूला त्या लिहायची असते. भांडवल खाते जेव्हा तुम्ही बनवणार, बघा, हे तुम्ही भांडवल खाते बनवलं तर तूट या बाजूला लिहायची असते. जो काही नादार भागीदार आहे त्याच्या जमा बाजूला इथे तुटलेलं आपल्याला काय करायचे आहे, तूट लिहायची आहे. आणि हे तूट जे काही आहे हे कोणाला पाठवण्यात येईल, स्थानांतरित कोणाला करण्यात येईल, सक्षम लोकांना. म्हणजेच या तूटमध्ये इथे सक्षम लोकांचे नाव येईल. ठीक आहे, म्हणून सक्षम भागीदाराचं भांडवल नावे आणि दिवाळखोर किंवा नादार भागीदाराचं भांडवल जमा दिसत आहे. टिपा, दिवाळखोर किंवा नादार भागीदाराच्या भांडवलाची जे काही न्यूनता आहे किंवा तूट आहे त्याला स्थानांतरित केल्याबद्दलची ही नोंद आहे. आय होप तुम्हाला ही नोंद सुद्धा लक्षात आली असेल. तर एक मिनिटामध्ये आपण रिवाइज करू, आपण काय काय शिकलो बघा. आपण पहिल्यांदा भांडवलाची पद्धत शिकलो की दोन पद्धत आहे, एक म्हणजे स्थिर आणि दुसरं म्हणजे अस्थिर. स्थिर मध्ये चालू खातं उघडलं जाते तर अस्थिर मध्ये उघडलं जात नाही.
ठीक आहे। त्यानंतर आपण काय केलं की पूर्ण नोंदी शिकून घेतल्या की नेमक्या स्थिर मध्ये काय काय नोंदी होते। स्थिर मध्ये काय होते की जो दिवाळखोर भागीदार आहे त्याची शिल्लक काय केली जाते, चालूची शिल्लक भांडवलात पाठवली जाते। दुसरी नोंद आपण असे पाहिली की जे काही तूट येणारी असते, जे काही तूट येणारी असते ते तूट आपण सक्षम भागीदाराला पाठवल्याची नोंद पाहिली। तिसरी नोंद सक्षम लोकांची चालूची शिल्लक भांडवलाला पाठवली। आणि चौथी नोंद आपण पाहिली की सक्षम लोकांना पैसे देऊन मोकळं केल्यासारखं केलं। सरळ शब्दात येणाऱ्या शेवटच्या याला रोख खाते असं नाव दिलं किंवा बँक खाते नाव दिलं। आणि अस्थिर मध्ये आपण काय केलं की चालूचा विचार सोडून दिला आणि अस्थिर मध्ये आपण काय केलं की सक्षम भागीदाराचं भांडवल नावे केलं, दिवाळखोर लोकांचं जमा केलं, म्हणजेच आपण ह्या तूटला काय केलं, सक्षम लोकांना स्थानांतरित करून दिलं। आय होप तुम्हाला हे सर्व लक्षात आलं असेल। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मित्रांनो, थँक्स फॉर वॉचिंग। गुरुया कॉमर्स एक पॉल मराठी विद्यार्थ्यांकडे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर सुद्धा करा। लवकरच भेटूया आपण पुढील व्हिडिओ सोबत, तोपर्यंत सर्वांना टाटा, बाय बाय।